एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मोफत एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07184252247 पर। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवण्यात आला होता। तर या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, राज्यसभा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिका पुरे, आमदार राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन केले। तर प्रफुल्ल पटेल हे पुन्हा नव्याने एकदा राज्यसभेवर निवडून आल्याने त्यांची आज प्रथमच जिल्ह्यात आगमन होताच या कार्यक्रमादरम्यान भव्य सत्कार करण्यात आले। तर यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की विदर्भात खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही फक्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातच आहे। मला माहित आहे की तुमच्या मनात काय आहे। येणारी लोकसभा निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लढावी। जर तुम्ही तसा सर्वे केला तर माझंच नाव पहिले येतो असे म्हणायला देखील प्रफुल्ल पटेल विसरले नाही। मित्रांनो, मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे पण या जिल्ह्याच्या जन दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे। हा लोकांच्या मनामध्ये आहे। आणि दादा, तुम्ही पण सर्वे केला होता, आपण आपला पक्षाकडून सर्वे केला आहे। मी आजही तुम्हाला सांगतो, उद्या कोण लढेल ते गोष्ट वेगळी, पण सर्वेमध्ये एक नंबर नाव वारंवार येते एकच माणसाचा, त्याचा नाव आहे प्रफुल्ल पटेल आहे। तर दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस सतत लढत आहे, त्यामुळे अजूनही भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग मोकळा झाला नाही। खासदार कोणीही निवडून आला तरी मला त्याची औकात माहीत असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले। गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास फक्त आम्हीच करू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे देखील म्हणायला प्रफुल्ल पटेल विसरले नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जबाबदार पक्ष आहे। या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणून चांगल्या रीतीनं काम करायचं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आम्ही जे निर्णय आम्ही करतो त्याच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिलेले आहो, या पुढेही आपल्याला उभा राहायचं आहे। आपण मजबूत, आपला परिवार मजबूत, आपला पक्ष एक संघ राहिला तर आपण आपल्याला कोण झुकू शकतो, कोणी झुकू शकत नाही। कोणताही पक्ष असो, कोणताही व्यक्ती असो, या प्रफुल्ल पटेलांना आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना झुकू शकत नाही। मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे। काळजी करू नका, कोणी खासदार असो, आमदार असो, प्रफुल्ल पटेल जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्रवादींनी कुठेही पुढे मागे बघायची गरज नाही आहे। सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते, तुम्ही काळजी करू नका, कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही, सगळ्यांची कुंडली आहे। तर या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत। 65% लोकांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हवे आहेत, त्यामुळे तुम्ही कामाला लागा। आम्ही लोकांचा विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी बोनसची मदत मिळाली आहे। मी गोंदिया जिल्ह्याच्या डवाऱ्यावर येण्याआधीच 1,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात बढती केली आहे। आम्ही वचन पाळणारे लोक आहोत, फक्त वचन देणारे नाही। सध्या देशामध्ये सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीचं वार चालू आहे। तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं असं जवळपास देशातल्या 65% जनतेने ठरवलेलं आहे। लोकांची कामं करण्याकरता समाजातला शेवटचा जो माणूस आहे त्याला देखील लाभ झाला पाहिजे। आमच्या आया बहिणींना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, तिला वेगवेगळ्या योजनांचा फायदा झाला पाहिजे। हे सगळे सहकारी सांगत होते की दादा, कुठंतरी सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं झाली पाहिजे। एक गरीब शेतकरी आहे, त्याला मदत होण्याच्या करता आम्ही तिथं निर्णय प्रफुल्ल पटेल साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर घेतला, 15,000 ते 20,000 रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीनं निर्णय झाला। मित्रांनो, आज मी तुमच्या तिथं येताना पैसे रिलीज केले,
पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्यातून देखील पाहायला मिळाले की राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा गोंदिया लोकसभेची जागा महायुतीला देण्यास तयार नाही, त्यामुळे आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे आगामी 2 दिवसात पुन्हा गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडतात हे पाहण्यासारखं असेल. नमस्कार, मी डॉक्टर डी के सोयाम सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत इपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहे. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत ईईजी होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार वाणी उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा. ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.